कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. बाबांनी तिच्या हातात ते पुस्तक दिलं, हसायला लागली ती. नियतीच्या मनातच होतं ग हिला शिक्षिका व्हायचंय, आणि ती खरंच शिक्षिका झाली. ताईचा शिक्षणावर खूप प्रेम आहे. घरच्या लक्ष्मी आहेत त्या, मग सणावाराच लक्ष्मी वाणी सदा ना ग. वय खरंय की हनसूनबाई तर पक्की अगदी ताईवानी नटल्या, आणि चालू देता बाई तर शेम टू शेम दागिना घातलाय ताईवानी. नाही कारण याच्या आधी कधी मी एवढं नटलेलं बघितलं नाही तुम्हाला, म्हणून म्हणलं. चारुलताची स्वतःची एक ओळख आहे, तिला कोणा सारखं नटण्याची गरज नाही, त्यामुळे उगच कोणाच्याही तुलना कोणाशीही करत जाऊ नकोस. खरंय मोठे मालक, तेच म्हणाले म्या, ह्या घरात माझ्या ताईची जागा कुणी भी घेऊ शकत नाही. ती घ्यायची चारूला गरज सुद्धा नाही. भुवनेश्वरीने या घरातली जागा बळकावली होती, आणि चारूचं हे हक्काचं घर आहे. भय मोठे मालक, पण माझ्या ताईनं या घरासाठी खूप कष्ट उपसले. तो कष्ट केले ना, इथली सत्ता संपत्ती सगळी ओरबडायला त्यानं कष्ट खूप केलेत. हे बघा मोठे मालक, माझी ताई का नाही. दुर्गे गप की जरा, अगं कुणाशी काय बोलतेस याचं भान ठेव जरा. जिच्या आईशी बोलतेस तिने जर काही ऐकलं असतं ना, थो भटबोडलं असतं तुझं. आणि तुम्ही पण जरा शांत राहा, जाऊ द्या. हो ना बाबा, अहो दसऱ्याला सगळ्या वाईट गोष्टी आपण जाऊन टाकतो ना, मग हे असे क्लेश सुद्धा जाऊन टाकूया ना आपण. या गुरुजी या. नमस्कार. या बसा, आम्ही तुमचीच वाट बघत होतो मगापासून. पूजेची सर्व तयारी झाली आहे ना. वय वय समजा आणलंय. वय आम्ही मांडणी बी करून ठेवले. ए अधिपती कुठे? सगळे आले ना, पूजेची तयारी करूया. हो सुरू करूया. मी आलेच. दसरा हा दिवस असत्यावर सत्याचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. होय गुरुजी. या दिवशी महिषासुराचा दुर्गा मातेने वध केला. या दिवशी भगवान रामांनी रावणाचा वध करून लंका जिंकली. या घटनामुळे विजयदशमी हा सण साजरा केला जातो. गुरुजी हे राहिलं, ह्याची पण पूजा करायची. सरस्वती देवीची कृपा या घरावर कायम राहू दे. हो आणि शिक्षणाची ह्या घरातली परंपरा पुन्हा सुरू होते. नाही म्हणजे समजेच नाही, माझ्या ताईच्या मनाविरुद्धच वागायचंय असं ठरवलंय काय? नाही जेव्हा बघावं तेव्हा शिक्षण शिक्षण. ह्या घरात सरस्वतीची पूजा होणार नाही. नाही म्हणजे नाही. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.